शेतकरी मित्र मंडळींनो, माझं नाव रुपचंद युवराज डोंगरवा, मुक्काम मोरगाव अर्जुनी, तालुका अर्जुनी म्हणून जिल्हा गोंदिया। मी आपल्याला सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे आणि मी आपल्यासमोर भात पिकावरील बीज बियाणे प्रक्रिया आणि त्यांची पेरणी कशी करायची याबद्दल मी आपल्यास एक छोटासा व्हिडिओ करून आपल्यास मार्गदर्शन करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतात। या ठिकाणी बीज प्रक्रिया करण्याकरिता आपल्याला खालील प्रकारे साहित्य लागणार आहेत। आपल्याला सर्वप्रथम 1 किलो बियाणे घ्यायचे आहे धानाचे। त्यानंतर आपल्याला थायरम हे एक अँटीफंगल एक प्रॉडक्ट आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। थोडंसं आपल्याला हलकंसं पाणी या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्यानंतर बायोलाचं हे जैविक खाद आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी साहित्य आहे आणि आपल्याला हे मिक्स करण्यासाठी एक छोटासा एक गोणपाट लागणार आहे। आपल्याला सर्वप्रथम या गोणपाटावरती आपल्याला 1 किलो धानाचे या ठिकाणी बियाणे आपण घेतलेले आहे। हे चांगलेले सुकलेले असावेत जेणेकरून आणि थोडंसं साफ केलेलं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याकडे धानाचे जे बियाणे येणार आहेत ते चांगल्या प्रकारे असतील। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी थायरम प्रति किलो 3 ग्रॅम या पद्धतीने आपल्याला वापरायचे आहेत। आपण याच्यासाठी काउंट करायला एक छोटासा आपण एक माप पण या ठिकाणी घेतलेला आहे। तर आपल्याला अशा प्रकारे प्रति किलो 3 ग्रॅम या ठिकाणी आपण हे प्रॉडक्ट घेणार आहोत। या ठिकाणी आता माझ्याकडे वेट करायला आहे नाही पण आपण एक लिक्विड जो माप आहे त्याच्या हिशोबाने अंदाजे आपण प्रति किलो 3 ग्रॅम या पद्धतीने आपण या ठिकाणी थायरम घेणार आहोत। तर आपल्याला थायरम आपण या ठिकाणी करून घ्यायचं आहे टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स व्हावं किंवा एक मॉइश्चर यावं आणि त्या प्रत्येक बियाण्याला ते चिपकावं याकरिता आपण थोडासा पाणी या ठिकाणी ॲड केलेला। तर आपल्याला हे सगळं जे थायरम आणि हे जे आपण टाकलेलं आहे हे आपण या ठिकाणी चोळून घेणार आहोत। आपल्याला हे अशा पद्धतीने चोडायचे की प्रत्येक बियाण्याला हे जे थायरमचे आपण जे प्रॉडक्ट टाकलेले आहेत हे पूर्ण चिपकून जाणार आणि त्याला ते प्रत्येकाला ते लागेल। थायरम जे हे एक अँटीफंगल असल्यामुळे आपल्या धानांवरती किंवा आपले जे बियाणे आहेत त्यावरती जे बुरशीजन्य रोग येतात त्यापासून ते त्याचा प्रतिकार करणार आहेत। त्यामुळे हे अतिशय उत्कृष्ट असं एक प्रॉडक्ट आहे जे आपल्याला बीज प्रक्रिया करताना खूप उपयोगी पडत असतं। त्यानंतर आपल्याला बायोलाचं हे जे जैविक संमिश्र द्रवरूप जैविक खाद आहे हे आपल्याला टाकायचं आहे। याच्यामुळे काय करायचं आहे काय होतं की जे आपले बीज आहेत त्या बीजांना जैविक खाद जो आहे तो मिळत असतो आणि त्यामुळे त्यांना उत्कृष्ट प्रकारचे जे न्यूट्रियंट्स असतात किंवा ज्याला पोषक तत्व असं म्हणतो ते आपल्याला ह्या धानाला मिळतं आणि त्याची योग्य प्रकारे जी वाढ आहे ती या ठिकाणी होत असते। तर आपण या ठिकाणी दिलेल्या प्रमाणात आपण बायोलाचे हे जे जैविक खाद आहे हे आपण या ठिकाणी टाकणार आहोत आणि याला पण सुद्धा एक चांगल्या प्रकारे चोळून घेणार आहोत। आता आपण ह्या ठिकाणी जैविक खाद जे आहे ते ॲड केलेलं आहे आणि आता आपण याला चांगल्या प्रकारे चोळून घेत आहोत। तर अशा प्रकारे आपण हे सगळं चोळून घेत आहोत आणि आपल्याला पूर्ण चोळून या ठिकाणी या बियाणांना आपल्याला सावलीमध्ये म्हणजेच एक डार्क शेडमध्ये आपल्याला यांना सुकू घालायचं आहे जेणेकरून आपल्याला एक या ठिकाणी काळजी घ्यायची की प्रत्यक्ष सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला यांना वाढवायचं नाही कारण या ठिकाणी आपण जे बायोलाचं जैविक खत टाकलेलं आहे ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होण्याची या ठिकाणी भीती असू शकते। त्यामुळे आपण याला सावलीमध्ये सुकू घालणार आहोत। हे जे बायोलाचं जे प्रॉडक्ट आहे हे आपल्याला प्रति किलो 25 ml या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे। त्याचं जे प्रमाण आहे ते 1 किलो प्रति 1 किलो बियाणांवरती आपल्याला 25 ml बायोलाचं हे प्रॉडक्ट टाकायचं आहे। याचे फायदे असे आहेत की यामुळे जे फॉस्फरस असतं किंवा ज्याला आपण स्फुरद म्हणतो ते जमिनीतील झाडांना आपल्याला प्रत्येक चांगल्या प्रकारे अवेलेबल होतं त्यांना ते मिळतं आणि त्याच्यामुळे पिकांची भरपाडीस वाढ होते आणि यामुळे आपल्याला जे आपण रासायनिक खत वापरणार आहोत ज्यामध्ये फॉस्फरस असतो तो या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात लागणार आहे। जवळजवळ याची 25% बचत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर अशा प्रकारे आपण ही सर्व बीज प्रक्रिया आपण करून घेतलेली आहे आणि ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला याला आता सावलीमध्ये म्हणजे डार्क शेडमध्ये आपल्याला थोडा वेळ सुकू घालायचा आहे।
आणि मग हे सुटल्यानंतर आपण याला आपला जो बेड तयार केलेला आहे आपण त्या बेडवरती आपण नेऊन याला पेरणी करायची, शिंपून घेणार आहात आणि मग त्याच्यानंतर आपण पाणी धुण्याची एक चांगल्या प्रकारे पेरणी करू शकतो. धन्यवाद. बढिया 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 बढिया.